नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची लागवड व्यवस्थापन कसं करायचं याची तर माहिती पाहणारच आहोत, पण त्याच्यासोबत जे काही मिरचीचे वाण आहेत तर हे वाण कोणते निवडायला पाहिजे, किंवा अशी वाण मी तुम्हाला आज पाच वाण असे सांगणार आहे की ज्या वाणामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केट रेट मिळवू शकता. सोबत काही वाण असे पण सांगणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची आणि लाल मिरची या दोन्हीही मिरचीचं उत्पादन घेऊ शकता. तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपल्या शेतकऱ्यांचा आणि प्रत्येक खाणाऱ्या माणसाचा. तर मिरची हा एवढा महत्त्वाचा घटक आहे की तो त्याची बाराही मही मागणी असते आणि लागतातही तेवढी. तसेच जर लागवडीचा विचार केला तर बऱ्याचशा अडचणींना सामोरं जाऊन मिरची उत्पादन आज बाजारात येते. म्हणजे लक्षात घ्या, जर 100 किलो जर आपल्याला मार्केटमध्ये मिळते तर 40 किलो कमीत कमी मिरची ही रोगराईमुळं गेलेली असते. म्हणजेच काय, तर जेवढी मागणी असेल तेवढा पुरवठा होत नाही आहे, त्याच्यामुळं रेट पण तेवढाच जास्त मिळतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन शॉर्टमध्ये सांगणार आहे, पूर्ण लांब बनवत बसणार नाही आणि 5 डोसाचे तुम्हाला 15-20 डोस करून सांगणार नाही. छोटी आणि मुख्य आणि त्यातली त्यात कमी खर्चाची माहिती ही सांगणार आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला जर रोप करायचं आहे तर एक प्राथमिक सल्ला असा असेल की तुम्ही बियाणं जे आहे तर घरी तयार करा. घरी बियाणं तयार करताना शक्यतो कोकोपीट किंवा कंपोस्ट असेल तर त्याचा वापर करा. एखादं बुरशीनाशक त्याच्यामध्ये वापर करा. बुरशीनाशक म्हणजे रासायनिक नाही, जैविक बुरशीनाशकाचा वापर करा, जेणेकरून जी बुरशी आहे तर ही लगेच खाल्ल्या जाईल आणि पुढं जाऊन आपल्या रोपांवर बुरशीचा अटॅक होणार नाही. सोबत कीटकनाशक न वापरता गरजेनुसार नीम ऑइलचा वापर करा किंवा नीम ऑयलचा वापर करा, जेणेकरून रासायनिक जे काही कीटकनाशक आहेत तर त्यांचा प्रभाव आपल्या रोपांवर पडणार नाही. तसेच रोपं लागवड केल्यानंतर सर्वसाधारणतः 72 तासाच्या आतमध्ये, म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी, आपल्याला एक प्रमुख डोस घ्यायचा आहे. तो म्हणजे 19:19 1:2 किलो ह्युमिक ॲसिड 1 किलो वॉटर सोल्युबल पावडर फॉर्ममध्ये असलं पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही ॲडिशनल युरिया 800 ग्रॅम आणि 12:61 सुद्धा घेऊ शकता. 12:61 घेत असाल तर 2 किलो एकरी एवढं प्रमाण घ्यायचं आहे. जास्तीत जास्त 4 कॉम्बिनेशन तुम्ही याच्यामध्ये करायचं आहे आणि त्याची ड्रिंजिंग आपल्याला पहिली करायची. त्याच्यासोबत मिरचीसाठी जो 8व्या किंवा 10व्या दिवशीचा जो स्प्रे आहे, तर सर्वसाधारण कीटकनाशक सर्वसाधारण बुरशीनाशक याचा स्प्रे घ्यायचा आहे. तुम्ही सुरुवातीला ट्रायकोडर्मा किंवा सोडोमोनास किंवा जैविक बुरशीनाशक वापरलं असल्याकारणानं तुम्हाला बुरशीचा जास्त काही अटॅक त्याच्यावर पाहायला मिळणार नाही. तसंच रोपं घरची असल्यामुळं ते ताजी असतील आणि चांगली वाढ पण असेल, त्यामुळं तुम्हाला खूप जास्त स्प्रे करण्याची गरज पण पडणार नाही. त्याच्यानंतर तिसरा जो प्रमुख डोस आहे तो आहे आपला 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान आणि तो घ्यायचा आपल्याला ताकंडीचा स्प्रे आणि ताकंडीचं ड्रिंचिंग. ताकंडी आता हे काय आहे, खूप साऱ्या शेतकऱ्यांना महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे जे लोक आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या लोकांसाठी. तर सगळ्यात प्रथम तुम्ही चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे सगळ्याच व्हिडिओ तुम्हाला मिळत जातील. आणि ताकंडी काय आहे तर हे जाणून घेण्यासाठी आपला ताकंडी किंवा दही अंडी हे खत कसं तयार करायचं हा व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला जर व्हिडिओ सापडत नसेल तर कमेंट एकदा करून ठेवा. कमेंट केली की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक मी तुम्हाला पाठवेल आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला फारसं काही अडचण येणार नाही. सोबत हे ताकंडीचे खत आहे तर नेहमी आपल्याकडे तयार ठेवा. तुम्ही कोणतीही शेती करा, मिरची करा, टोमॅटो करा, वांगी करा किंवा पावटा करा, वाल करा, कोणतंही भाजीपाला पीक करा, पण ताकंडी आपल्याजवळ तयार ठेवा आणि आपल्या पिकाला ते द्या. कारण ताकंडी हा खूप महत्त्वाचा घटक आहे तुमच्या भाजीपाला शेतीमध्ये. आता जी वांगी आणि मिरची ज्या शेतकऱ्यांनी वापर केला त्यांना कळलंच असेल की त्याचं महत्त्व काय. तुमचा बराचसा खर्च हे ताकंडी खत कमी करतं. तर त्यानंतर आता काय होतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना ब्लॅक थ्रिप्स असेल किंवा इतर थ्रिप्स असेल तर याचा प्रॉब्लेम खूप जाणवतो. तर याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण काय करू शकतो, तर हे पण महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो लक्षपूर्वक ऐका. तर ज्यावेळी तुम्ही मिरची लागवड करताय, सर्वसाधारणतः मिरची 8 दिवसाच्या होईपर्यंत किंवा 8 दिवसाच्या झाल्याच्या नंतर आपल्याला 2 महत्त्वाचे सापळे लावायचे आहेत. पहिले म्हणजे चिकट सापळे आणि दुसरं म्हणजे कामगंध सापळा. तर कामगंध सापळा सर्वसाधारणतः तुम्ही जो आपला 1 एकरचा प्लॉट असेल सर्वसाधारणतः 8 ते 10 कामगंध सापळे लावा. आणि चिकट सापळी जे आहेत तर आता 3 कलरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे निळा कलर, दुसरा आहे पिवळा कलर आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पांढरा कलर. आता हा पांढरा कलर कशासाठी आला आहे तर लक्षात घ्या, जे काही आपल्या पिकावर ब्लॅक थ्रिप्स येतो तर ब्लॅक थ्रिप्स हा पांढऱ्या रंगाने जास्त आकर्षित होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला लगेच इंटिमेशन येतं की आपल्या पिकावर ब्लॅक थ्रिप्स हा अटॅक करतो आहे किंवा आला आहे. त्याच्यासाठी आपल्याला योग्य ती फवारणी जैविक असेल, रासायनिक असेल किंवा नैसर्गिक असेल त्याचा मारा आपल्याला सुरू ठेवायचा आहे. आणि लक्षात घ्या, जर तुम्हाला ब्लॅक थ्रिप्सची अडचण जाणवत असेल, व्हायरस जाणवत असेल,
तर लक्षात घ्या, तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून जर ताकंडी देत असाल तर तुम्हाला या अडचणींना सामोरं जाण्याची गरज पडणार नाही. किंबहुना फक्त 1% लोकांना हे प्रॉब्लेम जाणू शकतात, आणि जर जाणवलं असेल तुम्हाला तर त्याच्यावर शक्यतो बदलून, म्हणजे आलटून पालटून एखादी जैविक फवारणी एखादी रासायनिक फवारणी अशी घ्या. आणि जर ब्लॅक थ्रिप्स असेल तर कोणतेही रासायनिक फवारणी त्याच्यावर करू नका, कारण तो कसल्याही रासायनिक फवारणीने जाणार नाही. त्याच्यासाठी नैसर्गिक खतांचाच वापर करा. तर चला आता इथून सुरू होते आपली सगळ्यात महत्त्वाची माहिती. तर आता 5 असे वाण सांगणार आहेत की जे तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन देतील, चांगल्या प्रकारे तुम्हाला मागणी मिळवून देईल आणि चांगल्या प्रकारे रेट मिळवून देईल. तर यामध्ये सगळ्यात पहिली आहे तेजाफोर. तेजाफोर सगळ्यात जास्त पिकवली जाणारी मिरची आहे आणि खूप सारे शेतकरी याला पिकवतात. मुळात या मिरचीला लोकल मिरची म्हणून पण ओळखलं जातं आणि तिखट असल्याकारणानं मागणी खूप जास्त आहे. त्यानंतर दुसरी आहे ज्वेलरी. ज्वेलरीसुद्धा लांब हिरवी मिरची आहे, हिला पण चांगली मागणी आहे. मुख्यतः पुणे असेल किंवा मुंबई असेल किंवा नाशिक असेल, मोठ्या मार्केटमध्ये हिला जास्त मागणी आहे. त्यानंतर तिसरं जे आपलं वाण आहे तर हा आहे जे आहे, म्हणूनच याचं नाव पण AK-47 आहे. AK-47 तुम्ही हिरवी मिरचीचं उत्पादन घेऊ शकता, तसंच लाल मिरचीचंही उत्पादन घेऊ शकता. लोकल मार्केटमध्ये जास्त विकते, तसेच रोगराई जी आहे तर कमी प्रमाणात आहे, म्हणजेच तुम्ही नैसर्गिक शेतीमध्ये सुद्धा या वाणाचा वापर करू शकता. त्यानंतर आहे अग्निज्वाला. अग्निज्वाला म्हणजे अग्नीसारखीच आणि ज्वालासारखी पण, म्हणजे तिखट पण आहे आणि रगील पण आहे. म्हणजे खूप तिखट असल्याकारणानं आपण हिला लवंगी मिरची म्हणून पण ओळखतो. आणि विशेष म्हणजे गावरांमध्ये जास्त मोजलं जातं, जी आपली महाराष्ट्रातले शेतकरी आहेत, ज्या ठिकाणी तिखट खाणारी लोकं जास्त आहेत तिथं या वाणाची खूप जास्त मागणी आहे. आणि फक्त तिथंच काय, पूर्ण राज्यभरात आपल्याला या अग्निज्वाला वाणाची मागणी जास्त आहे. फक्त लक्षात ठेवा, इतर वाणापेक्षा अग्निज्वालाचं जे उत्पादन आहे हे कमी आहे. मग तुम्ही ही लागवड ठरवू शकता की आपल्याला मार्केटमध्ये काय रेट मिळतो त्यानुसार तुम्ही हिची लागवड करू शकता. त्यानंतर 5वी आणि शेवटची जी आहे तर ही आहे प्राईड 151. प्राईड 151सुद्धा खूप चांगली ठरलेली आहे मिरची. आता खूप सारे शेतकरी म्हणतील की आम्ही ही लावली, आम्हाला ती चांगली वाटली, आम्हाला ही चांगली वाटली. भरपूर अशा मिरचीची वाण आहेत की जे आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खूप चांगले येतात, रोगाला खूप कमी बळी पडतात आणि उत्पादन पण चांगलं देऊन जातात. आता प्रत्येक मिरची सगळ्यांकडेच येते असं नाही. माझ्याकडे ज्या 5 मिरची जास्त पिकतात त्याच मिरचींचं मी नाव तुम्हाला सांगितलं आहे. तसेच तुमच्याकडे जर एखादी फेमस असेल तर नक्कीच त्या मिरचीचा पण तुम्ही विचार करा. असं नाही आहे की मी सांगतो आहे म्हणून तुम्ही लगेच त्या मिरचीचा विचार करा. तुमच्या लोकल मार्केटमध्ये कोणती जास्त मिरची विकली जाते, कोणत्या जास्त मिरचीला मागणी मिळते, त्यानुसारच आपल्या मिरचीची लागवड करायची. फक्त लागवड करताना लक्षात ठेवा सांगितलेले महत्त्वाचे 3 डोस, हे ड्रिंचिंग आणि स्प्रे होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासोबत जो प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला जे उपचार करायचे आहेत, मग ते कामगंध सापळे असतील किंवा चिकट सापळे असतील, त्याचं पण नियोजन आपल्याला व्यवस्थित आत्तापासूनच आखायचं आहे. आणि जे तोड्यानंतरचं जे खत व्यवस्थापन आहे त्याच्याकडं थोडंसं लक्ष ठेवा. खूप सारे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जीवामृतचा जास्तीत जास्त वापर करा. याचं कारण असं की उन्हाळ्यामध्ये जीवामृत हे झाडांच्या मुळांना गारवा तयार करतं आणि नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे तर देतच, पण त्याच्यासोबत भरपूर असे मायक्रोन्यूट्रियंट्स आपल्याला त्या जीवामृतमधूनसुद्धा पाहायला मिळतात आणि ते झाडांना तेवढे लागू होतात. त्याच्यासाठी शक्यतो झिरो बजेट शेतीचा किंवा कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं तुम्हाला घेता येईल याचा विचार करा. तर शेतकरी मित्रांनो, चुकून जर काही माहिती राहिली असेल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचं उत्तर मिळायला जाईल. तसेच काही अडचण असेल तर विचारू शकता. आणि इतर काही तुम्हाला अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर ऑलरेडी यूट्यूबवर आहेच, तुम्ही व्हॉट्सअपही करू शकता, हरकत नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.